पुढच्या वर्षी केंद्रातील एनडीए सरकार कोसळणार असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडल्यास एनडीए सरकार टिकणार नाही असं भाकीत त्यांनी केलं आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे पाठिंबा काढून घेतील असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये सत्तांतर झालं तर केंद्रातलं एनडीए सरकार सुद्धा कोसळणार, ते टिकणार नाही, कारण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार त्यांचा पाठिंबा काढून घेतील. हरियाणामध्ये सुद्धा सत्तांतर होण्याचे चान्सेस आहे आणि त्याही ठिकाणी सत्तांतर झाल्यानंतर एनडीए सरकार केंद्रातलं टिकणार नाही असं एक मोठं भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 महिन्याच्या सरकारचा अनुभव आहे. सरकार अल्पमतात गेल्यामुळे वाजपेयींना 13 महिन्याचाच राजीनामा द्यावा लागला. त्याचा पूर्व संदर्भ देत मी म्हणालो होतो की हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये विद्यमान भारतीय जनता पक्षाचा जर पराभव झाला तर देशातली हवा कुठल्या दिशेनं वाहते आहे हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार पाहतील. आता मी पराभव झाला असं म्हटलं पण पराभव निश्चितपणे होणार आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. सह्याद्री भारताच्या रक्षणाकरता धावून गेला अशा पद्धतीने त्यांच्या संदर्भात बोललं जायचं. त्यानंतर ते महाराष्ट्रात आले, मुख्यमंत्री बनले आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर या महाराष्ट्रातील काँग्रेसचं शासन संपलं, संपुष्टात आलं आणि याला कारणीभूत काँग्रेस आमदार असतील, राष्ट्रवादीचे आमदार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची कारकीर्द मुख्यमंत्र्याची अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले ते काळ्या पायाचे आहेत. त्यांनी कोणाची सत्ता येईल आणि कोणाची येणार नाही याविषयी वक्तव्य करणं टाळावं. आपण आपला आमदारकीचा वाढ पाहावा. आपण ज्या पद्धतीने नेते म्हणून या महाराष्ट्रामधून भारतामध्ये प्रसिद्ध झाला होता आज तुम्हाला गल्लीमध्ये येऊन उभं राहावं लागलंय, त्यामुळे दिल्लीतल्या सत्तेची काळजी आपण करू नये. माझ्यासारख्याला मी एवढंच विचार करेन की महाराष्ट्र राज्य कुणाचंही सरकार आलं त्याचा परिणाम चंद्रबाबूला काय करायचं, नितीश कुमारना त्यांना काय करायचं, ते त्यांच्या त्यांच्या राज्याचे प्रश्न आणि फायद्यासाठी त्या एनडीए सरकारला म्हणजे मोदी साहेबांना जॉईन झालेले आहेत. त्याच्यामुळे आता अनेक ठिकाणी जे आहेत काही 2-4-5 ठिकाणी तर नक्कीच भाजपचं सरकार नाही मग. परंतु एक सांगतो की हे जे नेरेटिव्ह चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार 100% येणार. स्वप्न बघायला कुठं पैसे पडतात, स्वप्न त्यांनी बघत राहावं. पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं. आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठंतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाण साहेबांचा हा प्रयत्न असावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.